नमस्कार। नुकताच कामोठ्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक नवीन सदस्यांनी जाहीर प्रवेश केला व अनेक जुन्या कार्यकर्ते यांना नवीन पद नियुक्ती केली। कामोठे येथे भव्य दिव्य ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार। नुकताच कामोठ्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक नवीन सदस्यांनी जाहीर प्रवेश केला व अनेक जुन्या कार्यकर्ते यांना नवीन पद नियुक्ती केली। कामोठे येथे भव्य दिव्य सोहळा झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस व पनवेल शहर निरीक्षक श्री प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पनवेल शहर जिल्हा युवक निरीक्षक अजयजी आवटे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी पक्ष संघटना वाढीबाबत साधक बाधक चर्चा केली। त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटणीस सुरदास दादा गोवारी, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद बागल, पनवेल शहर जिल्हा युवक सरचिटणीस रणजित नरुटे, पनवेल शहर जिल्हा युवक कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर, कामोठे शहर युवक अध्यक्ष राहुल यमगरणी, कामोठे शहर उपाध्यक्ष अनंत वारे, कामोठे शहर उपाध्यक्ष महेंद्र पाटील, कामोठे शहर सरचिटणीस संदेश कुठेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश आंगणे, हरिभाऊ नवले, समाजसेवक रवींद्र गवळी, आमदार शशिकांत शिंदे, युवा मंच पनवेलचे अध्यक्ष तुषार सावंत, युवा कार्यकर्ते प्रशांत रणवरे, कामोठे शहर युवक सरचिटणीस शैलेश लोंढे व कामोठे कळंबोली खारघर खांदा कॉलनी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन कामोठे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत नवले यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते। श्री चंद्रकांत नवले यांनी उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचे नियोजन केले, त्याबद्दल त्यांचे सर्वांनी कौतुक केले आणि पदांची नियुक्ती पत्र देणं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या पनवेल जिल्ह्याचे अध्यक्ष तुमचे मित्र सतीश शेठ पाटील साहेब, तुमचे दुसरे मित्र त्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत केला असे सुरदास शेठ गोवारी, या ठिकाणी खऱ्या अर्थाने पनवेल शहराला दिशा देण्याचं काम केलं असे पनवेलचे माजी नगरसेवक कार्याध्यक्ष तुमचे मित्र शिवदासजी कांबळे साहेब, ज्यांनी सातत्याने या पनवेल शहराला कामोठे शहराला मार्गदर्शन केलं असे आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय उत्तमराव गायकवाड साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असणारे युवकांचे अध्यक्ष प्रमोदजी बागल, लीगल सेलचे अध्यक्ष पवन कुमार गायकवाड, खारघर शहराचे अध्यक्ष बळीरामजी निटके, वाहतूक सेलचे अध्यक्ष शैलेश गांगुर्डे, माझ्या समवेत नवी मुंबईतून आलेले नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष भिन्नाथ वायकर, सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी आयर, बेलापूर विधानसभेचे अध्यक्ष विश्वास बोराडे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, जिल्ह्याचे युवकांचे सरचिटणीस रणजित नरुटे, रोड पालिकेचे अध्यक्ष गायकवाड साहेब, व्यासपीठावर असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी या कार्यक्रमात आयोजन केलेलं आहे असे या कामोठे शहराचे अध्यक्ष चंद्रकांत शेठ नवले, त्यांच्याबरोबर असणारे युवकांचे अध्यक्ष राहुल एमगरे, सरचिटणीस मगाचपासून चांगल्या रीतीने सूत्रसंचालन करतात असे शैलेशजी लोंढे, त्यांचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी ज्यांनी पक्षात प्रवेश केला नव्याने, त्याचं या ठिकाणी प्रथमतः मी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आज देशाचा प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्वांना मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांचा असणारा पक्ष आहे। ज्यांना शरद पवार साहेब समजले तो त्या पक्षात टिकतो खऱ्या अर्थाने। आज या ठिकाणी कामोठ्यामध्ये किंवा या पनवेल परिसरामध्ये, कारण पनवेल शहर म्हणा किंवा नवी मुंबई शहर म्हणा, हे खऱ्या अर्थाने आगरी कोळी
यांच्या जमिनी दिल्यानंतर त्यांच्या त्यागावर उभं राहिलेलं हे नवी मुंबई पनवेलचे आहे. मी नवी मुंबईचा निरीक्षक म्हणून सुद्धा काम करतो किंवा महाराष्ट्र सरचिटणीस काम करतो, परंतु आज नवी मुंबईमधली परिस्थिती सांगतो. नवी मुंबईमध्ये 10-12% आग्रे राहिले आणि 45% पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत आणि 19% मुस्लिम समाज आहे. पनवेलमधली पण परिस्थिती त्याच प्रकारे बदलत आहे. आज या ठिकाणी पनवेल नवी मुंबई या परिसरामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारा फार मोठा वर्ग आहे, परंतु फार मोठ्या वर्गाला ताकद देण्याचं काम आमच्या सरकार सर्व नेत्यांनी करणं फार जरुरी आहे. कारण या ठिकाणी तुम्ही आलात, हे 400 किलोमीटरचं अंतर पार करून तुम्ही या ठिकाणी वास्तव्याला आलात. आज खऱ्या अर्थाने जी नवी मुंबई वसुली गेली ही पवार साहेबांनी वसुली. मुंबई शहराचा लोंढा वाढत गेला, मुंबईला गर्दी होत गेली आणि मग त्या अनुषंगाने दूरदृष्टी विचाराचे असणारे पवार साहेब यांनी या ठिकाणी नवी मुंबईची स्थापना केली. परंतु नवी मुंबईची स्थापना करून थांबले नाहीत तर या इथे लोकांना रोजगार मिळावा म्हणून या ठिकाणी MIDC स्थापना केली. त्याच्याबरोबर जे मुंबईचं APMC मार्केट होतं ते नवी मुंबईत आणलं आणि उद्योगाला चालना देण्याचं काम या ठिकाणी केलं. या ठिकाणी नवोमित पश्चिम महाराष्ट्राचा माणूस आला, तो माथाडी म्हणून काम करत होता, त्या माणसाला एक छत देण्याचा निवारा देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. खऱ्या अर्थाने या कोपरखैरणा घनसोली विभागामध्ये प्रथमतः 5,000 घरं देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आज खऱ्या अर्थाने जो पश्चिम महाराष्ट्राचा माणूस असेल, जो माथाडी आहे, त्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज 81 वर्षाचा तरुण योद्धा, तरुणाला लाजवल असं या महाराष्ट्रामध्ये नाही, देशात काम करतोय, पायाला भिंगरी लावण्यासारखा महाराष्ट्रात फिरतो, त्यांचा जर तुम्ही दौरा पाहिला तर आज जळगाव, उद्या नाशिक, परवा बारामती, येरवा नगर, सातत्याने गाडीने फिरणारा नेता, लोकांच्या सुखा दुःखात जाणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा, कामगारांचे प्रश्न सोडवणारा, पददलित शोषित आदिवासी लोकांना न्याय देणारा असा एकमेव नेता असेल तो आदरणीय शरदचंद्रजी पवार. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. खरं म्हणजे जेव्हा पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते, या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्या काळामध्ये पहिलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आज या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिलं कर्जमाफी देण्याचं काम शेतकऱ्यांना करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील जे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार, जे आमचे अजितदादा पवार यांच्याने दुखले असणारं सरकार, एक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी काम करत आहे.